पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट. कामोठे ते कैलासवासी बळीराम राघव पावणेकर सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय झेंडा सामाजिक संस्थेच्या वतीने आगरी कराटी कामोठ्याचा महोत्सव 2018 आयोजन करण्यात आले आहे. यंदाचे हे महोत्सवाचे 9वे वर्ष असून 16 ते 25 नोव्हेंबर दरम्यान हा उत्सव सुरू राहणार आहे. या आगरी कराटी कामोठ्याच्या महोत्सवाचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. कामोठे येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही कैलासवासी बळीराम राघव पावणेकर सामाजिक वाचनालय व ग्रंथालय झेंडा सामाजिक संस्थेच्या वतीने आगरी कराडी कामोठे महोत्सव 2018 आयोजन करण्यात आले आहे. यंदाचे हे महोत्सवाचे 9वे वर्ष असून 16 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर दरम्यान कामोठे सेक्टर 11 येथील मैदानावर सुरू राहणार आहे. या महोत्सवामध्ये परिसरातील नागरिकांना विविध सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी मिळणार आहे. या महोत्सवाच्या उद्घाटनावेळी पनवेल महानगरपालिकेचे प्रभाग समितीचे कचे अध्यक्ष दिलीप पाटील, नगरसेवक ॲडव्होकेट मनोज भुजबळ, डॉक्टर अरुणकुमार भगत, विकास घरत, विजय चिपळेकर, नगरसेविका कुसुम म्हात्रे, हेमलता गोवारी, भाजपचे सुधाकर पाटील, युवा नेते हॅप्पी सिंग यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपले मनोगत व्यक्त करून आगरी कराडी महोत्सवाचे आयोजन केल्याबद्दल आयोजकांचे कौतुक केले. कराडी कामोठ्याचा महोत्सवाचं उद्घाटन झालंय असं मी जाहीर करतो. मित्रांनो, या महोत्सवाच्या बाबतीत आपल्याला सांगण्यात आलं की हे 9वं वर्ष आहे आणि पंडितने जर जाहीर केलं की पुढली 50 वर्ष पूर्ण करताना सुद्धा तुम्ही येत अशी योज आहात, तर मला चालताना फार अगदी काठी अशी घ्यावी लागेल तर, कारण त्यावेळेला माझं वर्ष नक्कीच साधारणतः 100 पुढे गेलेलं असेल. तुमचा आशीर्वाद आहे, तुमच्या सदिच्छा आहेत, त्यामुळं अगदी काही नाही तरी आणखीन 10-15 वर्ष तरी मी तुमच्याबरोबर नक्कीच इथं हजर असणार आहे आणि जोपर्यंत आपल्याला चालता येतं तिथपर्यंत मी इथं नक्कीच या स्टेजवर येण्याचा प्रयत्न करणार आहे. ॲडव्होकेट जय पावणेकर आणि त्यांचे सहकारी यांनी गेली 9 वर्ष सतत भरवलेला हा महोत्सव, याचा सर्व आकार आणि उत्साह याला मर्यादा आहेत. खऱ्या अर्थानं उत्सवाच्या पहिल्या दिवशी प्रेक्षक कमी असतात, गर्दी थोडी कमी असते, पण दुसऱ्या दिवसापासून वाढत जाते आणि शनिवारी रविवारी तर अक्षरशः इथं पाय ठेवायला जागा नाही अशा प्रकारची एक गर्दी जमत असते. या महोत्सवाच्या निमित्तानं विविध प्रकारचे असे कार्यक्रम इथं आयोजित केले जातात. आजच्या दिवसालाच आम्ही ज्यावेळा आलो त्याला सांस्कृतिक कार्यक्रम इथं चालू होता, संगीत नृत्य. खरं लोकांना त्याची जास्त आवड असते, आम्हालासुद्धा अजून स्टेजवरनं उतरल्यावर कार्यक्रम काय आहेत ना अजून काय शिल्लक, तर त्यावेळेला दर्शन ते ती पाण्यामध्ये जास्त जशी ओढ आहे. आणि उद्यापासून तर मग बघायलाच नको, गायन स्पर्धा आहेत, कामोठ्याचं आयडॉल आहे, त्याचबरोबर नंतर गुलजार गुलछडी लावण्या आहेत, त्याच्यानंतर पुन्हा कीर्तन वगैरे सामाजिक कामं आहेत, कार्य आहे, नंतर ग्रुप डान्स स्पर्धा आहेत, मिस कामोठेसुद्धा इथं रंगणार आहे आणि कामोठे महोत्सव श्री हाही इथं साकार होणार आहे. मला वाटते दादू सालारे अशा प्रकारचं आणि गौरव महाराष्ट्राचा असे रोज विविध प्रकारचे असे विविध कार्यक्रम इथं रंगणार आहेत आणि त्याच्यामुळं हा महोत्सव जो आहे तो खऱ्या अर्थानं सर्वांच्या आठवणीत लक्षात राहण्यासारखा होणार आहे. राजकारण, अर्थकारण, चित्रपट, नाट्य, समाजकारण, अध्यात्म, क्रीडा आणि गुन्हे विषयक ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा मल्हार टीव्ही.